नमस्कार आपण पाहता हा शौर्य मराठी तळोदा बस स्थानकाच्या रिकाम्या जागेला काटेरी बाभळीच्या झाडांनी विळखा घातला आहे या काटेरी झुडपांमुळे येथे वन्यजीवांचा वावर वाढला असून प्रवाशी या झुडपांच्या आडोशाचा वापर स्वच्छतागृहासारखा करीत असल्यामुळे येथे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक महिने तळोदा बस स्थानक बंद अवस्थेत होते परिणामी स्थानक परिसरातील रिकाम्या जागेवर बाबळीची मोठमोठी झाडे वाढली सर्प विंचू या वन्यजीवांचा येथे मोठ्या प्रमाणावर वावर वाढला शिवाय शहरासह तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य सिद्ध झाल्यामुळे ही काटेरी झुडपे अधिकच धोकादायक बनली आहे स्थानकचे अधिकारी यांनी याबाबत वरिष्ठांना कळवून युद्ध पातळीवरून काटेरी बाबुळाची झाडे काढण्यात यावी यांसह बस स्थानकावरील बंद असलेले चार पंखे सुरू करण्यात यावे तसेच दुर्गंधी घालविण्यासाठी बस स्थानकाची एकदा साफसफाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे